ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। अधिक मासात दीपदानाचे फार महत्व आहे। तसे तर अधिक मासात आपण जे काही धार्मिक कार्य करतो त्याचे फळ आपल्याला कितीतरी अधिक पटीने मिळते। परंतु जर आपण अधिक मासात महिनाभर काहीही केले नाही, दान, मंत्र, जप, अनुष्ठान काहीही करणे आपल्याला शक्य झाले नाही, तरी दीपदान तरी अवश्य करावे। अधिक मासात श्रीहरी विष्णू भगवंतांपुढे एक अखंड दिवा तेवत ठेवावा। अधिक मासाच्या ग्रंथात या दीपदानाचे खूपच महत्व सांगितलेले आहे। त्यात सांगितले आहे की पुरुषोत्तम मासात श्रीहरी विष्णू भगवंतांसमोर फक्त एक दिवा प्रज्वलित करा। असे करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दारिद्र्य आणि गरिबीचा विनाश स्वतः भगवंत श्रीहरी विष्णू भगवंत करतात। जर आपली परिस्थिती चांगली असेल, आपल्याला शक्य असेल तर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावून भगवंतांपुढे महिनाभर अखंड प्रज्वलित ठेवावा। आणि जर आपल्याला शक्य असेल तर तूप व तेल दोन्हींचे दोन दिवे आपण लावू शकतो। त्यासाठी भगवंतांच्या उजव्या बाजूला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा तर भगवंतांच्या डाव्या बाजूला तिळाच्या तेलाचा दिवा लावावा। आपल्याकडे देवघरात श्रीहरी विष्णू भगवंत असतील तर उत्तमच, नाहीतर शालिग्राम किंवा श्रीकृष्णांच्या मूर्तीसमोर किंवा फोटो पुढे आपण ही दिवे लावू शकतो। दिवा लावताना ओम ऐन ओम श्री ओम क्ली या तीन बीज मंत्रांपैकी कोणत्याही एका मंत्राचा उच्चार करावा। अखंड दिवा लावला तर खूपच चांगले, परंतु जर आपल्याला अखंड दिवा लावणे शक्य नसेल तर भरपूर तेल किंवा तूप टाकून संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवंतांपुढे दिवा लावावा, म्हणजे तो दिवा रात्रभर तेवत राहील। असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बाधांचे निवारण होईल। आता आपण जाणून घेऊयात की अशा प्रकारे दिवा लावला तर त्याची कोणकोणती फळे आपल्याला प्राप्त होतात ते। श्रीहरी विष्णू भगवंतांपुढे अधिक मासात नित्य नियमाने दिवा लावल्यास धनात बरकत येते, पैशांमध्ये वृद्धी होते, देवी लक्ष्मी घरात स्थिर वास्तव्य करते। वेदांमध्ये असे म्हटले गेले आहे की सर्व कर्मांचे जे फळ मिळते ते सर्व एकत्रित फळ फक्त दीपदानाने मिळते। योग शास्त्र, सांख्यशास्त्र, सर्व तंत्र, सर्व शास्त्र, सर्व व्रते, चांद्रायन व्रत, हजारो ग्रहण इत्यादीमध्ये केलेल्या कर्माचे पुण्य हे अधिक मासात केलेल्या दीपदानाच्या पुण्याच्या 16व्या भागा इतकेही नाही। जो विद्यार्थी अभ्यासात मागे आहे त्याने जर दीपदान केले तर त्याला विद्या प्राप्त होते। ज्यांना धनप्राप्तीची इच्छा असेल त्याने दीपदान केल्यास ते धनवान बनतात। ज्यांना भक्तीची इच्छा आहे तो श्रीहरी भगवंतांचा लाडका भक्त होतो। भगवंत त्याच्या सर्व इच्छांची पूर्तता करतात। भगवंत आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण करतात। म्हणून अधिक मासात स्नान, दान, जप, तप जर आपल्याला काही करणे शक्य झाले नाही तर दीपदान तरी अवश्य करावे। याचे खूप पुण्यफळ आपल्याला मिळते व आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना श्रीहरी विष्णू भगवंत पुरुषोत्तम भगवंत पूर्ण करतात। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।